नमस्कार मैत्रिणींनो, तर आता मी मुलांना घेऊन शाळेतून संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. त्यानंतर मी तिथून येऊन बघा, मी येता येता चिकन घेऊन आली. तर आता दोन्ही साईडला दोन्ही कुकरवरती मी दूध ठेवलं आहे, त्यातलं एक दररोज वापरासाठी आणि एका छोट्या पातेल्यात ठेवलं आहे ते दही लावण्यासाठी. आणि बघा आता मग आपल्याला 1 तासामध्ये चिकनचा सर्व जेवण आटपायचं आहे. तर मग त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा कुकरमध्ये भात लावून घेते, जेणेकरून तोपर्यंत चहा पाणी होईल. आणि मग नंतर मी आता बघा माझं चहा पाणी हे झालं, मग आता आपण चिकन सूप म्हणजे जे पिवळं चिकन बनवतो त्यासाठी मी तयारी करून घेतली. तर मी कांदा बघा तेल टाकले 2-3 पाळ्या, त्याच्यामध्ये कांदा टाकला. छान असा कांदा परतून घ्यायचा आहे मऊसूर होईपर्यंत. मऊसूर होईपर्यंत कांदा परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला अदरक लसूणची पेस्ट टाकायची आहे. परंतु यावेळेस काय झालं बघा, माझा कॅमेरा ऑन करायचा विसरून गेली. नंतर मी टाकली आहे कोथिंबीर. कोथिंबीर अदरक लसूण आणि कांद्याने असं मस्त असं घमघमाट पसरतो. आणि नंतर मग हे चिकन धुवून घेतलं होतं आणि त्यावरती आपलं मीठ आणि हळद टाकलं होतं. हे आमच्या गावच्या पद्धतीने मी हा चिकन सूप बनवते, म्हणजे आमच्या गावी याच पद्धतीने बनवतात म्हणून मीही याच पद्धतीने बनवते. परंतु हे जर शिजवून घेतलं तर त्यानंतर आपल्याला जे सुकं चिकन आणि मटण चिकन रसा बनवायचा आहे तर खूप पटकन होतं. त्यासाठी हे मी शिजवून घेते आपल्या हळद मिठाच्या पाण्यामध्ये असं म्हटलं जातं. तर त्यासाठी बघा आधी आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही, मिठाच्या पाण्यातच चिकन शिजवायचं आहे. नंतर थोड्या वेळाने जेव्हा आपल्या चिकनला छान असं म्हणजे अर्धवट शिजत आल्यापर्यंत बघा अंगचंच पाणी सुटलं असं म्हणतात, तसं अंगाचंच पाणी सुटलं आहे त्याला खूप मिठाने आणि चिकनच्या पाण्याने. तर मग ते छान असं हलवून घेऊन नंतर मी त्यावरती ते पाणी ठेवलं आहे. त्यानंतर हे पाणी मी नंतर ओतून घेणार आहे. तोपर्यंत एका साईडला आता मी कांदा कापून घेतला होता जो आपल्याला चिकनचा मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी तर चिकनचा मसाला तयार करण्यासाठी 2 मध्यम आकाराचे मी कांदे घेतले आहेत. जास्त माणसांचं नाही, 4 माणसांचं फक्त जेवण बनवायचं आहे त्यामुळे कमी घेतलं आहे. तुमच्या आवडीनुसार करायचं, जर तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त कांदे वापरा. त्यानंतर बघा या चिकनमध्ये मी पाणी सोडून घेतलं. एका साईडला चिकन शिजतं आहे तोपर्यंत एका साईडला मसाला तयार होतो आहे. मग नंतर त्याला यामध्ये तेल टाकून मी हा कांदा आता भाजून घेत आहे. बघा थोडंसं तेल टाकते जेणेकरून कांदा हा लवकर भाजला जाईल आणि छान असा मस्त खरपूस भाजल्याचा वासही येईल त्याला. मग नंतर हा कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे. परत सारखं या चिकनला बघत राहायला लागतं कारण की चिकन शिजलं बघा. आता बघा किती पटकन असं 15 मिनटात हे चिकन शिजून होतं आहे. तर त्या चिकनचा गॅस मी बंद केला. आता नंतर कांदा हा काढून घेतला एका प्लेटामध्ये. त्यानंतर मी सुकं खोबरं घेतलं होतं, ते सुकं खोबरं मी किसून घेतलं होतं. मग ते सुकं खोबरं छान असं खरपूस रंगावरती छान भाजून घ्यायचं आहे. त्याला काही तेल टाकायची गरज नाही, परंतु जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर टाकून घ्या. मी टाकलं नाही आहे तेल. मग छान असं तेलावरती मी भाजला बघा चिकन, खोबरं भाजलं आहे तव्यावरती. नंतर यामध्ये गरम मसाला म्हणजे धने टाकले थोडेसे 2 चम्मच. नंतर थोडंसं म्हणजे 6 जिरे घेतले, 2-3 लवंग, 2-3 मिरे आणि 1 दालचिनीचा तुकडा. हे तेलावर छान असं भाजून घ्यायचं आहे. कारण की गरम मसाला जर कच्चा टाकला त्याची स्मेल वेगळी असते, जी आपण बिर्याणीला वापरतो कच्चा. परंतु ज्यावेळी आपण चिकनचा रस्सा किंवा आपल्याला सुकं चिकन बनवायचं असेल त्यावेळी आपल्याला गरम मसाला हा भाजून घ्यायचा आहे. हा गरम मसाला भाजलेला आहे, त्यामध्ये कोथिंबीर नंतर मी विसरून जाते म्हणून मी ही ठेवली. आता नंतर तोपर्यंत तवा गरम आहे तर मी आता भाकरी करून घेते. मग भाकरी केल्याच्यानंतर फक्त राहतं तर भाजी केल्यानंतर डायरेक्ट जेवण करता येतं. भात आपला झाला आहे, मग नंतर आता भाकरी करून घेते. बघा भाकरीला पाणी लावून घेत आहे. मी मोठ्या प्रकारच्या भाकरी करते, म्हणजे मोठ्याच साईजने करत असते, छोट्या करत नाही. त्यानंतर भाकर अशी टम्माशी फुगते बघा. कारण की भाकरीचं जेव्हा पीठ आपण मळतो त्यामुळे व्यवस्थित मळलं तर त्याची भाकरी आपली छान फुगली जाते. बघा छान अशी भाकरी फुगली. भाकरी माझ्या मी करून घेते.
छान अशी भाकर झाली बघा. नंतर भाकरी झाल्यानंतर मी याच मिक्सरच्या जारमध्ये ते आपण मसाला भरला तो आणि कोथिंबीर टाकली आणि हा बारीक करून घ्यायचा आहे. त्यामध्ये टोमॅटो टाकला आहे बघा एक छोटासा. तर नंतर असं पेस्ट आपल्याला छान मऊसर पेस्ट बनवून घ्यायची आहे. भाकरी बघा माझ्या झाल्या आहेत. त्यानंतर हे आपलं चिकन शिजलं आहे. चिकन बघा मस्त दिसायलाच एवढं छान दिसतं की माणसाला इच्छा होईल खाण्यासारखी. त्यासाठी चिकनला हळद मीठ व्यवस्थित झालं ना हा रस्सा सूप म्हणून पोरांना पण छान असतो. त्यानंतर बघा आता मी एका कढईमध्ये दोन पळी तेल घेतलं आहे. त्यामध्ये आता थोडासा कांदा टाकते. आपलं सुकं चिकन बनवायचं आहे म्हणजे मसालेवालं चिकन जे आपण नुसतंच खाऊ शकतो, ज्याला आपल्याला भाताशिवत किंवा आपलं म्हणतात ना भाकरीसोबत खायची गरज नाही, ते आपण सुकंच असंच खाऊ शकतो. तोंडाला पाणी येते. त्यानंतर आपण जो बनवला होता मसाला तो टाकला 2 चमच. थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्यात बघितलं गेलं असेल. नंतर छान असं तेल सुटेपर्यंत भाजलं आहे. यामध्ये मी हळद ही आपली काश्मीरी लाल मिरची आहे 1.5 चम्मच आणि हळद 1/4 चम्मच आणि ही आपली आमची घरची लाल तिखट आहे ते टाकलं आणि मस्त असं हलवलं आहे बघा. हे मस्त असं परतून घेतल्यानंतर यामध्ये मीठ अंदाजे टाकलं आहे, कारण की मीठ हे आपल्या चिकनमध्ये पण टाकलेलं आहे. हा आपला शिजवलेलं चिकन मस्त असं परतून घ्यायचं बघा आणि त्यावरती गरम पाणी थोडा वेळ म्हणजे 5 मिनिट तरी गरम पाणी टाकून शिजवायला ठेवायचं, जेणेकरून तेल सुटेल आणि यामधले जे पाण्याचा अंश आहे तो निघून जाईल आणि जास्त पण सुकं होणार नाही. जेणेकरून आपण पाणी जर वर ठेवलं ना तर जास्त सुकं होणार नाही. बघा असं छान असं चमचमी चिकन तयार आहे. छान दिसते बघा किती मस्त लागत असेल. कांदा लिंबू टाकून असं खूप छान झालं होतं चिकन. नंतर कोथिंबीर वरून टाकली आहे. अशी गरमागरम चिकन खायची मज्जाच वेगळी असते. बघा किती छान आहे चिकन. मस्त असं हे सुकं चिकन तयार आहे. त्यानंतर मी रस्सा चिकन बनवणार आहे, म्हणजे चिकनचा रस्सा बनवत होतो. तर आता सुकं चिकन तयार झाल्यानंतर आता आपल्याला चिकनचा रस्सा बनवायचा आहे. तर यामध्ये पातेल्यामध्ये मग तेल टाकलं आहे. त्यानंतर अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट टाकली आहे. त्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतला होता त्याची मी 2-3 चम्मच म्हणजे सर्व उरलेला जो मसाला होता तो सगळा मी टाकून घेतला आहे याच्यामध्ये. नंतर चांगलं परतून घ्यायचं आहे. ते परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तिखटासाठी. तर तिखटासाठी मी आमचा काळा मसाला टाकला आहे जो गावठी पद्धतीने आम्ही घरी बनवतो. जर त्याची लिंक जर त्याची रेसिपी पाहिजे असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. नंतर मग मस्तपैकी असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जो चिकन सूप किंवा चिकन जे शिजवलेलं असतं पिवळं चिकन ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मी सगळंच नाही टाकलं आहे तर सूप थोडासा ठेवला आहे बघा. त्यानंतर जे पीसे होते सगळे तर इकडे ॲजला गरम पाणी होतं ठेवलेलं ते गरम पाणी मी त्याच्यामध्ये टाकून देते आहे. बघा कधीही थंड पाणी टाकलं तर त्याची तरी येत नाही असं म्हणतात, म्हणूनच मग कधीही भाज्यांमध्ये गरम पाणी होता जेणेकरून तरीही येईल आणि आपली भाजीही लवकर शिजेल. यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे, थोडंसंच टाकलं आहे कारण की आपल्या पिवळ्या भाजी रश्यामध्ये पण मीठ होतं. त्यानंतर बघा हा असा पिवळा रस्सा तयार आहे. छान असा तोंडाला पाणी सुटते आणि खूप छान होतो हा रस्सा. जर तुम्ही एकदा तरी या पद्धतीने ट्राय करून बघा. हे तिखट बघा पूर्ण असं मस्त पातळच लागतं आमच्या इथे. जर तुम्हाला घट्ट हवं असेल तर थोडा मसाला जास्त वापरा जेणेकरून घट्ट होईल ग्रेव्ही. परंतु जे आपण सुकं चिकन बनवलं आहे त्यासोबत पातळ रस्सा हा छान लागतो. म्हणून मग हे बघा असं छान असं घट्टसर आणि त्याला तरीही छान आली आहे. असं हे तयार आहे चमचमीत चिकन रस्सा. त्यानंतर मी कांदा लिंबू कापून घेतले. नंतर ह्या पिवळा रस्सा हे सुकं चिकन आणि एका साईडला आपल्या भाकरीही झालेल्या आहेत. तर आता या जेवायला मग असं चमचमीत चिकन आणि भाकरी खायला मजा खूप येते. जर या पद्धतीने जेवण बनवलं तर लवकर होतं आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा.